तिथून आपण पेनला गेलेलो मित्राकडे आणि म्हटलेलं की अचानक आपला प्लॅन होणार आहे. आमचा प्लॅन झाला आता दापोलीला जायचं. जाऊया आपण. तू चालवशील ट्रेन? हां. नाही तर ट्रेन चालवायला. ओके. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो रोह्याला. रोहा स्टेशनला थांबले. ऍक्च्युली नेत्रावती गाडीचे स्टॉप्स आहेत रोहा, ठाणे, पनवेल, कोल्हाट गेला. मित्रांनो इथं रोहा क्रॉस केला तर पाऊस भेटला आता. एवढा जस्ट पार केला आम्ही दिवान कौटीचा भोगता. हा आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि हा आहे मी. तर मित्रांनो थांबलो आता दिवान कौटीला. अनाऊन्समेंट झाले की 5 मिनिटं आता क्रॉसिंगला थांबलो. ते पाऊस पडतो. खेडला बसलो आणि पाऊस पडतोय. मित्रांनो पोहोचलो आता आम्ही खेड स्टेशनला आणि बऱ्यापैकी आता कन्स्ट्रक्शन चालू होते. हे वरती स्वामींचं खूप छान असं नाव लिहिलंय. मस्त लिहिलं पण नाही पाहिजा. एक नंबर यार. तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी आलेलो पनवेलला. तिथून आपण पेनला गेलेलो मित्राकडे आणि म्हटलेलं की अचानक आपला प्लॅन होणार आहे. आमचा प्लॅन झाला आता दापोलीला जायचं. मी, मामा आणि ईशान निघालोय आता दापोलीला. पकडतोय आता ऑटो. ऑटो काय भेटत नाही आपल्याला. बघू आता. एक ट्रेन आहे 12:30 मांडवी आणि त्याच्यानंतर मला वाटतं नेत्रावती आहे. तशा दोन ट्रेन बघू भेटत आहेत का. आता मांडवी ट्रेन सकाळची असते पण ती आता लेट झाली. कामाकडे होतो. मस्त गेला एक दिवस आणि आता प्लॅन झाला दापोलीला जायचा. ओके. तर मित्रांनो आता आम्ही आलोय पनवेल स्टेशनला. पनवेल स्टेशनला आलोय. तिकीट काढलंय. बघू आता मांडवी एक्सप्रेस आहे ना ती आहे. अरे बाबा मांडवी एक्सप्रेस 4 तास लेट आहे मित्रांनो. आता ती ठाण्याला आहे. परत रत्नागिरी मेमो पण आहे आणि त्याच्यानंतर त्याला नेत्रावती. अरे वा ब्लू ट्रेन आहे. छान आहे ना. तर नेत्रावती एक्सप्रेस पण आपल्याला मिळेल आणि इथे पाहू शकला. ती लागली आहे नांदेड पनवेल नांदेड पुणे. म्हणजे इथून आता मला वाटतं पुण्याला जाईल ते हम सफर. कसं कसं घाई गडबडीत आलो ना. इथे मी आहे विशांका आणि इथे मामा आहे. अजून ट्रेन यायला 1/2 तास आहे. आता बघूया कसं काय मुक्काम असेल. आपल्या दापोलीला जायचा राहायचा ते सगळं सांगू. येतोय ना तू गावी येतोय ना. मित्रांनो ही होती दिवा पेन गाडी जी आता जाते पेनला. पूर्ण खाली पेन मामा. ट्रेन पूर्ण खाली आहे. रोह्यापर्यंत आहे. दिवा रोहा मेमो सुटले. बघा पेन पेनची होती. पेन होती पेन. आली ट्रेन आपली. आता विशा जाऊया आपण. तू चालवशील ट्रेन? पक्का? नाही तर ट्रेन चालवायला. भाव कुठून शिकला? मित्रांनो ही आली आहे रत्नागिरी स्पेशल गणपतीसाठी असणारी ट्रेन आपल्या चाकरमान्यांसाठी. ती आता आली आहे कोकणातून. चाकरमान्यांना गावी सोडून आली. अच्छा ही रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे. ओके सॉरी मित्रांनो ही आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर. A few inches later. Kripaya lakshya dhyan 16345 down Lokmanya Tilak terminus Tiruvananthapuram Netravati express thodyacha vayat platform kramank तर मित्रांनो आता निघालोय नेत्रावती एक्सप्रेसला आणि जस्ट पनवेल सोडलं. तिकीट काढलंय पण आता बघतो आम्हाला सीट वगैरे कुठे मिळते. तर बघू आता कसा प्रवास होतो. गाडी थोडीशी लेट आहे पण मला वाटतं 4-5 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू खेडला. पाहूया आता प्रवास कसा होतो. इकडे विशांग आहे त्याला बसवतोय. इकडे मी बसतो.
विशान घाबरला काळू काला. हे काय झालं विशान? मित्रांनो आता जळला होतो इथे. मामींनी आम्हाला बांधून दिलेलं भुर्जी आणि चपाती. आता थोड्या दोन चपात्या खाई कारण जास्त भूक नाही आहे. त्याच्यानंतर आपण गावणे खाल्लेले. ओके तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो रोह्याला. रोहा स्टेशनला थांबले. ऍक्च्युली नेत्रावती गाडीचे स्टॉप्स आहेत रोहा, ठाणे, पनवेल, रोहा आणि त्यानंतर डायरेक्ट खेड चिपळूण महासागरात पुढे तिरुवनंतपुरम राहते. शेवटी दुसऱ्यांदा आपण प्रवास करतोय नेत्रावती गाडीने आणि समोर आहे मला वाटतं मेमो. रोहा दिवा मेमो मला वाटतं आता इथे झाली दिव्याला. तरी बरीच लोक आहेत आता. मित्रांनो मला वाटतं आता 5 मिनिटाचा हॉल्ट असावा. तर मित्रांनो आता निघालोय रोह्यावरून गाडी सुटली. आता नेत्रावती म्हटलं की सुपरफास्ट आहे आणि कमी स्टेशन. मला वाटतं ठाणे, पनवेल, त्यानंतर रोहा, खेड, कोकण आणि कोकणात पाऊस म्हटलं की सुंदर असं आता दृश्य बघायला मिळतात. आज गाडीला गर्दी पण नाही जाऊ म्हणजे चाकरमणी आता गावी गेलेत त्यामुळे रिकामी रिकामी आहेत. गणपतीला आता भरून गेली असेल ना बोलून ते दादा. तुम्ही कुठे जाणार? खेड ला. अरे वा, नाव का तुमचं? माझं नाव प्रसाद महाडिक. प्रसाद महाडिक. खेडला कुठे? खेडला सातरोळी दापोली रोड. आम्ही दापोली बोलाड गेला इंदापूर आला. इंदापूर इंदापूर काय 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 बोलाड गेला इंदापूर. मित्रांनो प्रवास केला पाऊस भेटला आता एवढा. रोह्यापर्यंत मस्तपैकी क्लिअर वातावरण होतं पूर्ण. जस्ट पुढे आलो आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि आता आलं इथे इंदापूर रेल्वे स्टेशन. तिकडून निघताना असं वाटलं मस्त व्यक्ती येऊन आहे. मित्रांनो बोगद्यामध्ये आहोत. विशाल चल 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 कोण नाही चल कोण नाही अरे चल कसला घाबरतो.
इकडनं जस्ट पार केला आम्ही दिवान कवटीचा बोगदा. हा आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि हा आहे मी. पाऊस सुरू आहे त्यामुळे खूप सुंदर असं कोकण बघायला भेटतं आपल्याला. मस्त प्रवास झाला आतापर्यंत बसून. आता स्टेशन आहे ते दिवान खाऊन ईशा उजेड आला ना झोपतो तिथे. ईशा ट्यूशन आलं. तुझं नाव काय? नाव काय तुझं? कोणाचं नाव बोलू? तुझं विषम. तर मित्रांनो पोहोचल्या तर दिवानखटी रेल्वे स्थानकावर. तसा स्टॉप आहे पण थांबले गाडी. तसं की एक मोठा बोगदा लागला आणि त्याच्यानंतर हायवे. तर मित्रांनो थांबलो आता दिवानखटीला. अनाउन्समेंट झाले की 5 मिनिटं आता क्रॉसिंगला थांबलो. समोर मस्त डोंगर आहे आणि डोंगराच्या मधूनच झरा वाहतोय. पावसाच्या पाण्याचा झऱ्याचा आवाज खूप छान येतो आणि असं काही समोर आपलं दृश्य आहे. ते आपल्यासोबत काका आहे. झालं तुम्ही काका पोहला. तुमचं नाव काय? सचिन शिर्के. तिथे काका चाललंय चिपूलला. अरे वा. रिझर्वेशन गणपतीला? हा मुलगा माझा. काय नाव? वेदांत शिर्के. अशी तूच वरती चढव होता गणपतीला. आता कसं आहे ते 2 दिवसाचे भेटला नाही. भाऊ गेलाय पुढे. मग आता तुम्ही बाकीची फॅमिली गेली वाटत पुढे. चिपळूण मध्ये कुठे? चिपळूणला पुढे भावगर घडला. शृंगार तळी वगैरे? शृंगार तळीच्या जरा मागे 3 किलोमीटर मागे. मुंडरगाव. पेवे वगैरे नाही ना? नाही ते पेव्याला रस्ता होता मुंडर मार्केट जायला. पेवे पांगारी म्हणजे आमच्या गावात. असा जरा असा मोठा असतो ना तिथे कडीला बसून शाळा तिथे पाण्याचा आवाज ऐकायला मस्त वाटतो. ऍक्च्युली तो मोठा. आता पाऊस नाही ना? पाऊस नाही. पास होते आपल्याला CSMT कुडाळ. CSMT ज्या गाड्या रत्नागिरीला गणपतीसाठी स्पेशल सोडल्या गेलेल्या. राजधानी एक्सप्रेस निजामुद्दीन मडगाव. मित्रांनो ही क्रॉस होते आता दुसरी एक्सप्रेस. मित्रांनो आपला सिग्नल आता ग्रीन झालाय. मला वाटतं राजधानीला आता इथेच थांबवतील आणि आम्हाला पुढे जायला परवानगी देतील. काय दोनदा? रेनबो. रेनबो बघितले येताना. अच्छा ऊन पाऊस होतो ना. मित्रांनो आता पोहोचत आलोय खेड स्टेशनला. उतरतो आता. मित्रांनो आम्ही खेडला उतरतोय. मित्रांनो खेडला उतरतो. आमचा प्रवास सुखाचा झाला. बोल. मित्रांनो गाडी आले 2 नंबर प्लॅटफॉर्मला. आता आम्हाला ब्रिजवरून चालावं लागेल. असो पोहोचलोय खेडला. अंबी काय करेंगे? पाऊस. मित्रांनो खेडला बसलो आणि पाऊस पडतोय. कॅमेरा वाचवूया. कॅमेरा मित्रांना आम्ही आलेलो 2 नंबर प्लॅटफॉर्मला. पूर्ण आता चालत आलो एवढा ब्रिज. आमच्या खेड स्टेशनचा चेहरा मोरा बदलतोय. हो रे खेडला चर्चगेट होणार आहे. मित्रांनो पोहोचलो आता आम्ही खेड स्टेशनला आणि बऱ्यापैकी आता कन्स्ट्रक्शन चालू होते. सुख सुविधा पुरवल्या जात आहेत खेड स्टेशनला. पार्किंगसाठी आणि छप्पर वगैरे असं कव्हर करत आहेत. खेडला एकदम चर्चगेट स्टेशन बनवत आहेत. भेटली? किती बोलला?
12 seconds later. कुणवेलला जाऊया? हो हो हो. जाऊया ना त्यांना. हां जाऊया ना. मित्रांनो फायनली पोहोचलो आहोत आम्ही खेडला आणि आता जातोय आपण दापोलीला. खेड शिरगाव. मित्रांनो आपण निघालो पनवेलवरून तेव्हा काही पाऊस नव्हता एवढा, पण आता जसं रोहा सोडला ना तेव्हापासून पाऊसच आहे. आणि एक म्हणजे मस्त पाहायला मिळालं की दादांची ऑटो काय बनवले दादाने, तिथे डिस्प्ले आहे, पुढे टायमिंग आहे, सुंदर असं मंदिर आहे आणि वरती स्वामींचं खूप छान असं नाव लिहिलं आहे. मस्त लिहिलं ना बाबा, ते पण नाव राहिलं एक नंबर यार. इथं आपली गुर्रम आहे आणि मागे तो वाव मस्त बनवले दादा ऑटो. वा नाव काय तुझं? आशिष दागडे. अरे वा किती खर्च आला असेल दादा अंदाजे? काय म्हणतो? अरे बापरे लाखभर करतो. पण ते काम पण मस्त केलं त्याचं. एलईडी आहे, टाइम आहे, स्पीकर आहेत, तिथे फॅन पण आहे. परत इकडे देणार हे मस्त केलंय रे. एक नंबर ती सेवा आहे. हो रिक्षांची. अरे नाही पण दापोली मध्ये प्रत्येक बाबा रिक्षा बघितले ना, असं काही ना काही क्रिएटिव्हिटी असते. मनापासून आवड लागते. हो ना, प्रेम लागतं त्या गाडीवर खरंच. नाही आपल्या मुंबईचे ऑटो पडदा कुठं उडतो काय कुठं उडतो, अर्धा माणूस दिसतो तिथे. हो ना, हे असं वाटतं एका रूम मध्ये बसून चाललं. अरे मस्त हवा एकदम गरम वाटत. मागे गरम होत, मागे कॅलेंडर पण आहे. मला माझ्या बाईक ची आठवण आली. मित्रांनो कधी आलात तर आम्हाला आशिष सरांचा नंबर आहे तिथे खेड रेल्वे स्टेशनला. आणि काही वाहन मिळत नसेल तर नक्की कॉल करा. आणि दादाची सेवा एक नंबर आहे. रोड कसे आहेत दादा? भयानक आहे. अरे बापरे. मित्रांनो आता दापोली आणि खेड रोडला आहे. लाल परीचं दर्शन झालंय. आता येईल फुरूस. वाकवली पर्यंत मला वाटतं खूप खराब रोड आहे. तर आतापर्यंत जेवढा पण गेलो ना एकदम बेकार रोड लागेल. बेकार हालत झाले एकदम. रिक्षा नुसते अशी अशी होते. मित्रांनो एवढे खराब रोड आहेत ना खरंच. चाकरमानी कधीतरी येतात गणपतीला किंवा शिमल्याला आणि त्यांना पाहायला मिळतं ते असे रोड. एवढे घाणेरडे रोड आहेत ना की खरंच काय बोलावं. असा एक रोड नसेल की जिथे खड्डा नसेल. 1 मीटर 10 मीटर गाडी गेली की एक खड्डा येतो. खूप बिकट परिस्थिती आहे रोडची. त्यामुळे जरा बघा लक्ष द्या सरकार. दापोली खेड सरकार. खड्डे बघा, हे बघा खड्डे. विशांग आता इथे झोपला आहे मस्त. विचारत दमला पुरगा. तर आता थोड्याच वेळात येईल पुरुष आणि त्याच्यानंतर वाकवली मग असं नागरोली मग साखलोली गावतळे असं करत करत मग आता पोहोचू आपण दापोलीला. तर आता बॅटरी पण लो झाली आणि आपल्या मेमरीमध्ये जागा पण नाही. फक्त 12 मिनिटं आपण शूट करू शकतो कारण मी लॅपटॉप नाही आणला आहे, हार्ड डिस्क नाही आणले. त्यामुळे कालचं जे शूट केलेलं ते पण असंच आहे आणि आता जे शूट करतो ते पण असंच आहे. आता पाहूया. मित्रांनो फायनली मी पोहोचले आता दापोलीला. पाऊस पडतो. ये बस इथे बस. मुंगे आहेत, मुंगे आहेत. पाऊस येतो इकडे इकडे इकडे. फायनली मित्रांनो मी आता पोहोचलोय दापोलीला. ऍक्च्युली कालच पोहोचलो पण सगळी बॅटरी लो झालेली, मेमरी भरलेली. मला ब्लॉग एंड नाही करता आला तर आपण तो ब्लॉग एंड करूया. 0 2 2 0 0 3 4 7. तर मित्रांनो झालं असं की काल मुसळधार पाऊस सुरू होता इथे दापोलीमध्ये आणि मी 5:30 दरम्यान दापोलीला पोहोचलो. फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर मी झोपलो आणि झोपल्याच्या नंतर रात्र असंच गेली. त्यानंतर सकाळी उठलो आणि पुन्हा आराम केला आणि म्हटलं आपला ब्लॉग संपूया. तर आता मी आहे दापोलीला. घरी कशाला? पाऊस पडतो. पडू दे पाऊस, काय नाही. तर असा काही कालचा प्रवास होता आपला. अचानक निघालेलो पनवेल वरून कारण या पुराला सोडायला आलो आम्ही ना. चांगला सोडायचं होतं तर मामा पण म्हणाला की येतोस तर मामासोबत दापोलीला आलो. त्यानंतर पाहिलं असेल की घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. आज आहे दुसरा दिवस दापोलीमध्ये आणि आज मी जाणार पण आहे मुंबईला. तर म्हटलं की मुंबईला जाता जाता आपण एक ब्लॉग शूट करूया. तर अगोदर हा ब्लॉग संपवतो. आणि काल एवढी गर्दी नव्हती ट्रेनला, मस्तपैकी बसून आलो आरामात. कसं तरी बसलो, जागा भेटली आणि मस्त प्रवास झाला. पाऊस लागला रोहायच्या नंतर आणि तो दापोलीमध्ये होता. आज त्याला पाऊस मंदावला. तर ही पण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि नवीन असेल तर लाल कलर सबस्क्राइबचं बटन दाबून बाजूची बेल आयकन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके, थँक्यू थँक्यू. बाय कर.
खेळला.